तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या एका वापरामध्येच माझ्या या अळूची पाने ही किती मोठी झालेली आहेत आणि पाने देखील ही हिरवीगार सुदृढ अशी तयार झालेली आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण अळूच्या पानाविषयी माहिती पाहणार आहोत आपण कुंडीमध्ये लावलेल्या या अळूच्या पानांना भरपूर अशी पाने येण्यासाठी पाने ही आकाराने मोठी होण्यासाठी एका खताचा वापर करणार आहोत तर ते खत कोणते हे पाहणार आहोतच पण अळूच्या या कंद लावल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची त्याच्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मेथी पालक यासारख्या पालेभाज्याप्रमाणेच अळूची पाने ही देखील आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी आहेत कारण याच्या पाण्यामध्ये हे आयन कॅल्शियम फायबर कायब्रोहायड्रेट्स हे भरपूर असते त्याचबरोबर विटॅमिन ए सी हे देखील असल्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य सुधारते अळूच्या पानांचा आहारामध्ये वापर केल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते वाढलेले वजन देखील हे कमी होण्यासाठी ही मदत होत असते तर अशा या बहुगुणी अळूच्या पानांचा आपल्या बागेमध्ये हा समावेश जरूर करावा कारण याला लावणे देखील हे अतिशय सोपे आहे एखाद्या छोट्या कुंडीमध्ये जरी याला लावले तरी ते सहज येते मात्र अळूचे कंद लावताना हे नेहमी पसरट आकाराच्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या कॅरेटमध्ये लावावे कारण याच्या एका कंदापासून खूप सारे कंद हे तयार होत असतात अळूच्या पानाचा जो देठ असतो त्याच्या एका पानामधून म्हणजेच लावण्यासाठी माती तयार करताना एक भाग साधी माती एक भाग ही मुरमळ माती म्हणजे ज्या मातीमध्ये हे वाळू किंवा विटांचा चुरा मिक्स असेल अशी माती व थोडी शेणखत घेऊन माती तयार करायची आणि अशा मातीमध्ये जर तुम्ही अळूचे कंद लावलेत तर काही दिवसामध्येच तुम्हाला त्या कंदावरती हे कोंब आलेले दिसून येतील तयार झालेली ही जी अळूची पाने आहेत ती कट करताना देखील त्याचे जे देट आहे ते खालच्या बाजूने एक दोन ते तीन इंच सोडून हे कट करावे कारण त्याच्या एका पानामधूनच दुसरे पान हे तयार होत असते अळूच्या पानांना हे खोड नसते त्याचे हे देट म्हणजेच त्याचे हे खोड असते तर अशा प्रकारे तुम्ही जर कॅरेटमध्ये किंवा कुंडीमध्ये पाणी हे कंद लावले तर खूप सारे अळूचे पाणी भेटतील मी एका कॅरेटमध्ये लावलेले हे अळूचे कंद आहेत आणि दर दहा दिवसाला मला हे एवढी खूप सारी ही मिळत राहतात मात्र त्यासाठी एक खत आपल्याला या अळूच्या कंदांना द्यायचे आहे अळूची पाने ही तयार होण्यासाठी तयार झालेल्या पानांचा आकार हा मोठा होऊन पाने हिरवीगार सुदृढ होण्यासाठी आज आपण या शेणखताचा वापर हा करणार आहोत जर जा तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही या ठिकाणी गांडूळ खताचा देखील हा वापर करू शकता कारण या दोन्ही खतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते आणि अळूच्या पानांना मोठे होण्यासाठी हे नायट्रोजनची ही जास्त गरज असते ज्या पण भाज्यांना म्हणजे ज्या भाज्यांना फक्त पाने येतात ज्यामध्ये पालक कडीपत्ता किंवा जे अळूची पाने आहेत ते फक्त त्यांना फक्त पानेच येत असतात अशा भाज्यांना नायट्रोजनची ही जास्त गरज असते आणि या शेणखतामध्ये ते जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे याचा वापर जर तुम्ही या अळूच्या कांद्यांना केलात तर अगदी दि काही दिवसामध्येच नवीन पाणी तयार होतील महिन्यातून एकदा जरी तुम्ही या शेणखताचा वापर या अळूच्या कांदांना केलात तर एका महिन्यामध्ये एक दोन ते ती तीन वेळा तुम्ही या पानांचे हार्वेस्टिंग ठीक करू शकता शेणखत मातीमध्ये टाकल्यानंतर माती अशा प्रकारे थोडी हलवून मोकळी करायची व भरपूर असे पाणी या अळूच्या कांद्यांना द्यायचे काही दिवसामध्येच या कंदावरती भरपूर असे पाणी तुम्हाला आलेली दिसून येतील जर तुमच्याकडे शेणखत किंवा गांडूळ खत नसेल तर तुम्ही घरामध्ये जेव्हा डाळ व तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी निघते ते फेकून न देता या अळूच्या कांद्यांना दिले तरी देखील या अळूच्या अळूला भरपूर अशी पाने लागतील पाण्याचा आकार हा मोठा होऊन पाणी हिरवीगार होतील कारण त्या पाण्यामध्ये देखील असे खूप सारे घटक पोषक तत्वे असतात जे या अळूच्या पाण्यासाठी अतिशय फायदेशीर असे शी आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय